नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय आणि मी ब्लॉगची सुरुवात करतोय ऊसातून आणि ऊसातून म्हणजे शूटिंग चालू आहे माझं. आणि इकडं कोण आहे? ए कोण आहे? साडी बाय नाही बाबा. इकडं आपला सागर आहे कॅमेरामॅन. आमचं शूट चालू आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ऊसामध्येच. आणि ही कोण बाय नाही आहे, आपले तानाजी भाऊ ताला भाऊनी तिकडे तुम्हाला हात लावलाय. तर मित्रांनो, व्हिडिओ आम्ही खूप छान बनवतो. या व्हिडिओ मध्ये आपले गणेश शिंदे सर म्हणजे मोहोळचे गणेश शिंदे योगिताताई भरपूर भारी. हा व्हिडिओ मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण फक्त एकदा ताना भाऊ तोंड काय दाखवणार? ताना भाऊ एकदा तोंड दाखवा. ऑडियन्स आपल्या हाय बोला, व्हिडिओला लाईक करा, बोला हॅलो. आपल्या व्हिडिओला सांगा लाईक करायला. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ हा एपिसोड पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर नक्कीच बघा तुम्ही. हो, खूप धमाल आहे, खूप कॉमेडी आहे, खूप छान वाटणार तुम्हाला. आणि खूप चांगले कलाकार पण आहेत आपल्यासोबत. ताना ते गणेश शिंदे आहेत, योगिता आहेत आणि त्यासोबत तानाजी भाऊ पण आहेत. आणि हा व्हिडिओची गंमत तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतरच समजेल. तर चला आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करा. हा ओके चला. हा थांब 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 परत तोंड घाल. नाही तोंड बाय करतो तरी आवाज येतोय का मला? घेऊ एक्शन. ऐकलं सगळा कुणाचा तरी आवाज येतोय का मला बाहेरून? बहुतेक डुकरा असतले. मला वाटतं ह्या हॉटेलाचा मालक आलाय. एक तर एक काम कर, तू तू हे खाल्ल्या मार्गाने जा, मी हे खाल्ल्या मार्गाने जातो. महत्वाची गोष्ट ऐकून घे. झालं की आता साडी ताना भाऊची साडी फिटली इकडे. साडी कुठली? तर मित्रांनो इकडे बघा, इकडे आहेत विराजचे पप्पा. पप्पा इकडे शेती वगैरे करतात, नाही त्यांची सगळी शेती आहे. ऊस आहे 5-6 एकर. आणि इकडे आहे गोटा. गोट्यामध्ये मेंढर, कुत्रे, मांजरे, पक्षी आहेत बघायला. इकडे आहे तू योगिता ताय. ताय हाय बोला. हाय हाय, मी पण हाय. या तर काय म्हणता गरीब असणी. तर आमच्या किशन दादाच्या चॅनलला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा. माझी ऍक्टिंग आवडते ना? माझी तुमची मला आवडते की ऍक्टिंग आवडते ना. होय खुशा काय हो का हसताय? इकडे शिवानीसाठी मॅगी बनवतात. मॅगी बनवायला चालू आहे. शिवानीला खूप भूक लागली आहे ना. काय बनवलं तुला खायला? काय बनवलंय? मॅगी. होय होत पाणी बॉटल तर हो. गाडीत पाठीमाग डिक्कीत. शिवानीचा आणि खुशीचा स्वयंपाक चालू आहे. इकडं ती स्वयंपाक करतात. इथं भांडी कुणी खेळतात बघा. हे भांडी भेटली होय. होय कुठून आणली भांडी तू? चाकू लागल, चाकू लागल. सोड 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 सोड. मित्रांनो भूक लागली, इकडं मॅगी बनवली बघा. आता मॅगी खातो आणि तिकडं शूटिंग चालू आहे. तिकडं त्यांना कोणाला माहित नाही तर मॅगी बनवली. फक्त मॅगी खाणारे मी, शिवानी, योगिता ताई आणि खुशी. काय म्हणते आहे की तुला मॅगी? इकडं खाली योगिता ताई सण करणार भाऊचा सीन चालू आहे. खुशीला मी सांभाळतोय. बघा इकडं आले बघा.
सीन चालू असले लांब नेऊ लागते ह्यांना. तुमचं काय मत आहे? काय माझं मत आहे बघा, इतकी मजा येते आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा रोल करायला लय मजा येते. तर भरपूर अंगाला वारबाडून घेतलेला आहे, तर खांजवाय लागले आणि व्हिडिओ निक्क निक्क हगंदारीवर आहे. म्हणजे शब्द प्रयोग आपला मराठी शब्द कसा आहे, एक नंबर. व्हिडिओ म्हणजे खर तर शेतकऱ्यावर आहे, एक वैतागलेला शेतकरी. वैतागलेला शेतकरी हो. आणि गाणा भाऊचं शेत दाखवलंय, त्याच्यामध्ये सगळी लोक गावातली गाणं आहे, आपलं महाप्रसाद करायला जातात. गावाकडची पद्धत आहे, कोणाचं शेत दिसलंय घुसा, त्यामुळे शेतकरी वैतागलेला आहे. व्हिडिओ एक नंबर आहे. ही व्हिडिओ येणार आहे आपल्या पांडुरंगमर कामिने युट्यूब चॅनलवर. मग बघा, कापारवा दुसरी, आज तिसरी, उद्या चौथी, तुमचं तर वाटव. वहिनी चार शब्द. रोलिंग कॅमेरा तर आपल्या किसन मोरे एंटरटेनमेंट चॅनलला काय काय किसन मोरे एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसे वाटते. शेताकडचे ब्लॉग असतात, गावाकडचे ब्लॉग असतात, कॉमेडी गमती जमती सगळे फॅमिली ब्लॉग कोणी पण बघू शकते. बारक्यापासून मारा लागलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत ब्लॉग बघू शकतात. म्हणजे वयस्कर वयस्कर हे सगळ्या वृद्धांचा आम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. बस एवढंच म्हणा. एक दिवस किसन भाऊ, एक दिवस या सोमभाऊची अशी एंट्री होणार आहे गावामध्ये, समजा गाव बघत बसले पाहिजेत. विचारलं नाही तुला कशावर तसला पांगळ्या माणसाचं गाणं असतं. सोमभाऊचा माणूस आहे मी. आधी काय पण बोलतोय, ही आपले कॉमेडी आहे. कुणी सुद्धा मनावर घेणं, वैयक्तिक कुणी मनावर घेऊ नका. ऐकायचं बघायचं आणि आनंद घ्यायचा. तर मित्रांनो, ब्लॉग आता आपला इथं संपवतोय. त्या दोन शब्द बोलावू. मनावर घेऊ नका, कारण आम्ही मनावर घेत नसतो, सीधा धोत्र आपलं वाड्यावर घेत असतो. भाऊ निळ भाऊ वाड्यावर चला. बरं, एक आवाज काढलाय माणसांना. तर आता एकदा नाना पाटेकरच्या आवाजामध्ये अच्छा बहुत अच्छा भगवान का दिवा काय सी नाही आवाजाला. प्रॅक्टिस दोन आवाज प्रॅक्टिस. बरं, आपलं डायरेक्ट एकदम ही घ्या. शाहरुख मग कदानस वर घ्या एकदम. गंगे हातरून टाक गंगे. नाही टाकीत. नाही टाकीत गंगे. नाही टाकीत. तुला माझा दाखवा लागल दणका. आता तर नसतीच टाकीत. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.